तर शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आर्टिस्टी कंपनीचा मालक, ठेकेदार आणि सल्लागारावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र दिलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागानं हा खुलासा केलेला आहे. समुद्र किनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता. खाऱ्या पाण्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं होतं असं देखील यावेळेला जे आहे ते सांगण्यात आलं. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काय खुलासा करण्यात आलाय ते आपण पाहतो आहोत. मालवणमधील शिवरायांचा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो, त्यांनीच पुतळ्याची उभारणी केली होती असं सार्वजनिक बांधकाम विभागानं म्हटलंय. मेसर्स आर्टिस्टी कंपनीला कंत्राट दिलं होतं जयदीप आपटे मालक, तर चेतन पाटील हे सल्लागार होते. जयदीप आपटे, चेतन पाटील आणि ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात आल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. तर 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं नौदलाला पत्र लिहिलं होतं. शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागत असल्याचं पत्राद्वारे निदर्शनास आणून दिलं होतं असं देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं आपली बाजू मांडताना लिहिलेलं आहे. खाऱ्या पाण्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याचं नुकसान झालं होतं असं देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं म्हटलंय. तर पुतळ्याची डागजुटी करण्यात आली होती, मात्र नटबोल्ट गंजले होते असं देखील यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागानं सांगितलं. पर्यटक आणि नागरिकांनी पुतळ्याच्या स्थितीवर नाराजी व्यक्त केली होती असं देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं म्हटलंय. येत्या 2 महिन्यात शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवण्यात येईल असं देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं सांगण्यात आलंय. जे तिथे ज्यांना काम दिलं होतं, एक्झॅक्टली त्यांची नावं जी आहेत, आर्टिस्टी अशी काही कंपनीचं नाव आहे ते, आणि त्याचे आपटे म्हणून आहेत. त्याच्याबरोबर असणारी जी कोणी मंडळी असेल तपासामध्ये ते पाहून पाहतील. परंतु ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे की आम्ही या सगळ्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो. लवकरात लवकर जसा इथे पुतळा होता त्याच पद्धतीचा एक चांगला पुतळा लवकरात लवकर सुरू करतो.